नमस्कार, मी रश्मी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय हवामान खात्यानं मुंबई महानगराला आज रात्री 8 ते उद्या दुपारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. कमी दाबाच्या क्षेत्रामुळं रात्रभरात मुंबईत मुसळधार पाऊस बरसू शकतो, तर राज्यातही पावसाचा जोर वाढलाय. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दृश्यमानता घटली असून वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तर मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या उपनगरात मंगळवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता, तो बुधवारी दिवसभर उपनगरांसह शहरामध्येही होता. त्यासोबतच ठाणेकरांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून वंदना टॉकीजवळ गुडघ्याच्या वर पाणी साचलं, पंप लावूनही पाण्याचा निचरा होईना, रिक्षा आणि दुचाक्या बंद पडत आहेत. सतत पाऊस सुरू असल्यानं पाणी साचल्याचं प्रमाण वाढले. 2005 मधील 26 जुलै रोजी मुंबई आणि परिसरात हाहाकार माजवणाऱ्या पावसाच्या कटू आठवणी कालच्या 26 जुलै रोजी कोसळणाऱ्या पावसानं मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा जाग्या केल्या आणि सगळ्यांच्या मनात धडकी भरवून गेल्या. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरांमध्ये गेल्या 8 दिवसांपासून दिवस रात्र पाऊस सुरू आहे. मुंबईत गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर वाढलाय. हा पाऊस आज रात्रभर कोसळणार आहे अशी माहिती मिळाली आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर ते कोणते ठिकाण आहेत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रत्नागिरीमध्ये आज गुरुवारी तुरळक ठिकाणी तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे रेड अलर्ट देण्यात आलाय. विदर्भातही चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. या अतिवृष्टीसोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाटही होऊ शकतो, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी मुंबईला अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. या रेड अलर्टमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. हवामान विभागानं आता उद्या शुक्रवारी दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईसाठी पुन्हा रेड अलर्ट जारी केलाय. मुंबईकरांसाठी हा कालावधी अतिशय महत्वाचा असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल पहा जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.